27 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात 72 OBC वसतिगृह तसेच OBC विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि पोलीस भरतीबाबत घेतलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय OBC युवा महासंघातर्फे स्वागत करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहे सुरू करणार तथा इतर मागासवर्गीय विभाभज आणि विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता 50 विद्यार्थ्यांना मिळणार. तसेच पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देऊन 19,000 पदे गृह विभागातर्फे भरणार असल्याचे निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आले. राष्ट्रीय OBC युवा महासंघाच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून OBC विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह, परदेशातील शिक्षण, परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि पोलीस भरती याकरता विविध आंदोलने करण्यात आली आणि राज्य सरकारकडे या मागण्यांचा रेटा सतत लावून धरण्यात आला होता. अनेकदा निव्वळ आश्वासनांव्यतिरिक्त OBCंना काहीही मिळालं नाही, मात्र राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने OBC विद्यार्थ्यांमध्ये आनंद झाला आहे. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं. मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.